सर्व विद्यार्थी व पालकांना माझा नमस्कार. इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील शिकू लर्निंग बाय आर्ट मधील घटक क्रमांक 6 नाट्य यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ह्या भागामध्ये आपण उपलब्ध साहित्याचा वापर ह्याविषयी माहिती मिळवणार आहोत. या भागामध्ये आपण उपलब्ध साहित्याचा वापर याबद्दल माहिती मिळवणार आहोत, त्यासंबंधीच्या कृती देखील समजावून घेणार आहोत. आपल्याला परिसरातून, घरातून, आपल्या मित्रमैत्रिणींकडून बऱ्याच वस्तू मिळवून त्या गाणी, नृत्य, नाटक यासाठी वापरता येतील. झाडांच्या फांद्या, पाने, फुले, वर्तमानपत्रे, पुठ्ठे, काठ्या इत्यादी. प्रसंग आणि आशयानुरूप आपल्या घरातील मोठी माणसे, आजी, ताई, दादा वगैरे आपल्याला वेशभूषेसाठी मदत करतील. वर्तमानपत्राच्या टोप्या, पुठ्ठ्यांपासून टोप, पुठ्ठ्यांपासून मुकुट, तलवार, काठीचा भाला अशा कितीतरी वस्तू आपल्याला तयार करता येतील. यालाच नेपथ्य असे म्हणतात. नेपथ्य म्हणजे काय हे आधी आपण समजावून घेऊ. नाट्य ही एक प्रयोग कला आहे, समूह निर्मिती आहे. नाट्यामध्ये नेपथ्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. नेपथ्य म्हणजे हुबेहूब दाखवण्याचा, दिखावा करण्याचा प्रयत्न होय. शिकूया उपलब्ध साहित्याचा वापर. तयार करूया आपल्या परिसरातून, घरातून मिळणाऱ्या, सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून. चला तयार करूया वर्तमानपत्रापासून टोपी. सगळ्यात आधी आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं आहे. वर्तमानपत्रातील जोडपान आपल्याला घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. याची अशी मधून ही घडी घातलेली भाग असा घ्यायचा. बंद बाजू वर घ्यायची आहे आणि मोकळी बाजू आपल्या बाजूने घ्यायची आहे. यानंतर आपण मध्यभागासाठी एक घडी घेऊन घेऊ. त्याच्याने आपल्याला वर्तमानपत्राचा मध्यभाग मिळेल. ह्या पद्धतीने इथे थोडं बोटाने दाबून घेऊ. आता पेपर आपण, पेपरची घडी, वर्तमानपत्राची घडी आता आपण उघडूया. आता आपल्याला ही मध्यभागाची रेषा मिळाली आहे. आता ह्या बाजूतून आपण इथे एक त्रिकोण काढणार आहोत. इथे पुन्हा एकदा असं बोट फिरवून देऊ म्हणजे घडी विस्कटणार नाही. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तशीच घडी घालायची आहे. ह्या पद्धतीने असा त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. आता ही आपली जी खालची बाजू आहे, इथे आपल्याला आपल्या त्रिकोणाच्या खाली ही जी बाजू आली आहे, ह्या उरलेल्या भागाच्या एका पानाची आपल्याला एवढी घडी घालायची ह्या पद्धतीने. नीट बघा हां. ही मी पूर्ण घडी घातलेली नाही आहे. खालच्या एका भागाची त्रिकोणाच्या या खालच्या रेषेपर्यंतची एवढी घडी घातली. ही एक घडी आणि आता आपण घालणार आहोत ही दुसरी घडी. आता हा पेपर आपण मागच्या बाजूने उलटवून घेणार आहोत ह्या पद्धतीने. ह्या बाजूने आपण हा जो भाग आपला दिसतो आहे, ह्या भाग आणि हा भाग हा ह्या घडीच्या मध्यभागापर्यंत आणणार. ह्या भागापर्यंत ही घडी घालताना ही दाब म्हणजे ती विस्कटणार नाही. ह्या बाजूने देखील आपल्याला
अशीच घडी घालायची आहे मध्यभागाच्या रेषेपर्यंत. आता हा आकार ह्या पद्धतीने तयार झाला आहे. आता हा उरलेला आपला जो भाग आहे याची आपण आधी एक घडी घालणार आहे ह्या रेषेपर्यंत. ह्या पद्धतीने आणि आता उरलेली घडी आपण ह्या पद्धतीने घालून दाबणार आहे. आता ह्या घडीतला आपला जो हा मधला भाग आहे तो आपण या दोन घडीच्या, हे बघा मित्रांनो, ही जी आपण आधी मारलेली घडी होती या घडीच्या आतमध्ये बोटांच्या मदतीने घालणार आहोत. ही जी आपली टोपी तयार झाली आहे मित्रांनो, ही टोपी हॉटेलमधले कुक घालतात, तुम्ही टीव्हीवर देखील बघितलं असेल. आता ह्याच टोपीपासून आपण दुसरी टोपी तयार करूया. आता हा जो आपला भाग आहे मागच्या बाजूचा जोडलेला त्रिकोण, हा आपण खाली दुमडणार आहोत. ही जी घडी आपण घातली होती ही आपण उघडून घेऊया ह्या पद्धतीने आणि या त्रिकोणाची आपण घडी घालणार आहोत आतमध्ये. इथे बोटाने दाबून घ्या आणि आता जी घडी आपण आधी घातली होती जी काढली, आता ती या दोघांच्या वर घालून पुन्हा मध्ये बोटांच्या मदतीने घालणार आहोत. ही तयार झाली आपली दुसरी टोपी. आपल्या परिसरातील आजोबा ही टोपी घालताना तुम्हाला दिसतात. आता मी ह्या दोन्ही टोप्या तुम्हाला घालून दाखवणार आहे. मित्रांनो, आता आपण तयार केलेल्या टोप्या मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. हा आहे माझा मुलगा मयंक, याच्या डोक्यावर मी एक टोपी घालून दाखवणार आहे आणि एक टोपी मी स्वतः तुम्हाला घालून दाखवणार आहे. नाटकाच्या प्रसंग आणि आशयानुसार तुम्ही अशा टोप्या तयार करू शकता आणि वापरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुठ्ठ्यापासून मुकुट तयार करणार आहोत. त्यासाठी मी वापरलेलं साहित्य आहे पुठ्ठा, जो तुमच्या भरलेल्या वहीचा रद्दीमध्ये देतो आपण त्या वहीचा पुठ्ठा आहे. त्यानंतर मी वापरलेला आहे सोनेरी रंगाचा कागद, वापरलेली आहे एक छानशी लेस, त्याच्यानंतर कुंदन वापरले आहेत मी रंगीबिरंगी, मणी वापरलेले आहेत, त्याच्यानंतर फेबिकॉल आहे, पुठ्ठा कापण्यासाठी कैची आहे, आकार काढण्यासाठी पेन्सिल आहे आणि स्केच पेन आहे. मुकुट तयार झाल्यावर छिद्र पाडण्यासाठी सुई देखील आहे. सर्वात आधी मित्रांनो, आपण पुठ्ठ्यावर मुकुटासाठी आवश्यक असणारा आकार काढून घेऊया आणि तो कात्रीने कापून घेऊया. हा आकार मुकुटासाठी मी काढलेला आहे आणि आता तो मी कात्रीने कापून घेणार आहे. हा मुकुटासाठीचा आकार आता मी कापून घेतलेला आहे. आता आपण सोनेरी कागद देखील ह्या आकाराने कापून घेऊया आणि तो याच्यावर चिटकवूया. हा मुकुटाचा आकार आपण सोनेरी कागदावर कापून चिटकवून घेतला आहे. हे धागे देखील बांधण्यासाठी मी पुरेशा लांबीचे बांधून घेतले आहे. आता आपण लेस, मणी आणि टिकल्यांच्या सहाय्याने सजावट करणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, किती छान मुकुट तयार झाला आहे. पुठ्ठ्यापासून आपण मुकुट बनवला त्याच पद्धतीने आपण पुठ्ठ्यापासून तलवार आणि काठीचा भाला देखील बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे. हा रिकाम्या साडीचा जो खोका आलेला आहे तो मी घेतलेला आहे.
त्यानंतर ही परिसरातून सापडणारी काठी घेतलेली आहे, हा काळा कागद घेतलेला आहे आणि हा एक चमक असलेला कागद आपण घेतलेला आहे. चला तर बनवूया तलवार आणि भाला. सगळ्यात आधी आपल्या जवळच्या पुठ्ठ्यावर तलवारीसाठीचा आकार आणि भाल्याच्या पात्यासाठीचा आकार काढून घेतला. आता मी चमकणाऱ्या कागदावर हे आकार कापून चिटकवून घेते. आत्ताच आपण वर्तमानपत्रांपासून टोप्या बनवल्या, पुठ्ठ्यापासून मुकुट बनवला, तलवार बनवली, काठीपासून भाला देखील बनवलेला आहे. अशा विविध वस्तू नाट्याचे नेपथ्य म्हणून तयार करा, तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आग्रहाने दाखवा. धमाल करा, शिकत रहा.